मेरी इमेज जातिवाद की नहीं है, मेरी इमेज सेकुलर की है। आप देखते आज एक भी मुसलमान शहर का अगर बता सकता है कि भाई ये आदमी जातिवादी है, मैं आरक्षण छोड़ दूंगा। बताओ मैं कौन सा मुसलमान, कौन सा गरीब भाई, कौन सा इतर किस्म का भाई और कोई भाई, कोई मेरी तरफ उंगली नहीं उठा सकता। और जो लोग ये चोला पहन के बैठे उनके बारे में तो आप सोचते नहीं, उनके बारे में आप तो सोचते नहीं। ये सेकुलर पार्टी में है पर उनका चाल चलन पूरा पूरा देखो, कल की बातें आ रही पेपर के अंदर या सब टीवी के ऊपर आ रही, ये कांग्रेस के अंदर जो फुटे वाले उसमें से अपना भी एक नाम है, उसने किसको वोट किया, भाजपा को वोट किया। बताओ ना, बताओ आप अगर बार बार उसको वोट देते हैं तो आपका वोट जाता है किसको, भाजपा को जाता है। उसको वोट करना हो तो भाजपा को वोट करने जैसा है, वो है किसका चेला चपेटा आपको मालूम है। लोकसभा में क्या किए ये आपको पता है, पूरे हम डंकी की चोट पे उतरे। हम क्या सुबह हम तो पार्टी में हम हमारी रुकी होने के बाद हम डंकी की चोट पे उतरे और हमने करे जो करना है। तो ये जो चोला पहन के बैठे ऐसे गद्दारों को आपने पहचानना चाहिए। आप लोगों ने तो हम ये सारे लोग है खुद हमसे जुड़े वाले थी, मैंने कोई देखा हो मैंने हमारे अंदर, मुझे मेरी बहन थी आप परखो, हमको आपने पकड़ा है, हमको आपने देखा है, तो आप हमको देखकर देखिए भाई हमको किस्म के लोग है क्या। निश्चित रूप से देखो वोट नहीं देते हैं तो इसका मतलब ये नहीं है कि भाई संबंध बनाना नहीं, हम संबंध बनाने वाले लोग हैं, हम आगे चलने वाले लोग हैं, हम बिल्कुल काम करेंगे, अच्छा काम करेंगे। जब भी कभी आपका विश्वास हमारे ऊपर होगा तब हमारे साथ नहीं आई नहीं आ रहे। अर्जुन खोदकर ये लाइन का आदमी, अर्जुन खोदकर ऐसा नहीं है, ये भला आदमी है, इसके साथ में जाने में कोई हर्ज नहीं। जब भी आपका मन बनेगा, चलो अगले 5 साल नहीं बनता है नहीं मत बनने दो, इसके बाद 5 साल नहीं बनता है मत बने दो, पर कभी तो कभी आपको मानना पड़ेगा ना यार, नेक इंसान तो यही है जिसने कभी आज तक जिंदगी में जातिवाद नहीं किया, जिसने कभी जिंदगी में आज तक बुरा किसी का नहीं सोचा। आप देखो वो लोगों के साथ रहकर उसको वोट करना हो तो उसको ऊपर आ जाओ, उसको वोट करने जैसा तुम सोचो। तुमचे जानण्याचे जे मित्र आहेत अर्जुन खोदकर यांनी तुमच्यावर सडेतोड टीका केलेली आहे की काँग्रेसचे आमदार म्हणजे भाजपचे आतमधून भाजपचे आहेत अशा पद्धतीने। अरे बाबा सध्या ते एकनाथ शिंदे गटाचे आहेत, त्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी आहे ते लोकांना सर्वांना माहित आहे। आणि तुम्ही सांगा ना, एकतर तुम्ही काय करतात माझं नाव ठेवण्यापेक्षा तुम्ही काय हे बघा ना, अरे मग तुम्ही त्या पार्टीत राहू नका, तुम्हाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना तुम्ही एकत्रित येणार, तुम्ही वेगळं व्हा ना, मग दुसरी पार्टीमध्ये जा ना। मला ब्लेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्या पार्टीमध्ये ज्या पार्टी भारतीय जनता पार्टीला घेऊन सरकार केलेली आहे आणि तुमचं एकनाथ शिंदे तुमचा नेता कोणत्या ताकदीवर मुख्यमंत्री आहे, भारतीय जनता पार्टीमुळेच आहे ना। हा बाकी आणि तुम्ही तर असा आहे, तुमचा कोणताही काम नाही, तुमचा काम नाही, तुम्ही काही करत नाही आणि तुम्ही आतापर्यंत एवढं नारियल फोडले त्याचा आतापर्यंत कोणताही काम नाही झाला। आता तुम्ही काजी कब्रस्तानमध्ये मी हायमॅक्स दिलेला आहे, 2 20-20 लाख 40 लाखचा काम केला, आणखीन एक हायमॅक्स देणार आहे, तुम्ही कुठं कोणता काम केले हे दाखवा। तुमच्या त्या 20 वर्षात तुम्ही 10 वर्ष आमदार असताना तुम्ही कोणता काम केलं हे दाखवा ना, तुम्ही कोणताही काम करत नाही, फक्त भपका। आणि ते इलेक्शन मग इलेक्शन आला की तुम्ही दिसतात, इलेक्शन संपला की तुम्ही मुंबईला शिफ्ट होतात, लोकांमध्ये मिसळत नाही, लोकांचं काम करत नाही, नाऱ्याला फोडतात, पण कोणत्याही प्रकारचं काम होत नाही तुमच्याकडून। मला सांगा कोणतं काम केलं तुम्ही 20 वर्षात, त्यावर्षी 10 वर्ष तुम्ही आमदार होते, सांगा ना। आता काय केलं तर मुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्री। अच्छा मी तरी माझ्या काँग्रेस पार्टीचा पक्षाचं काम केलं या लोकसभेमध्ये, तुम्ही कोणाचं काम केलं, तुम्ही दानवेच्या विरोधात काम केलं, तुम्ही कल्याण काळेचं काम केलं असं तुम्ही स्वतः म्हणतात। हा आणि काय काय अमिष घेतले, काय काय मलिदा घेतले, तुम्ही दोन्ही पार्टीकडून मलिदा घेतले, म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून मलिदा घेतले आणि काँग्रेस वाल्याकडून पण मलिदा घेतले, तुम्ही मलिदा सम्राट आहे। तुम्ही गद्दार आहेत आणि तुम्ही गंदे 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 आदमी अशा पद्धतीने सुद्धा। हे बघा गद्दार कोण आहे सर्वांना माहित आहे, शिवसेनेची गद्दारी कोण केली याने केली, आता 19 तारखेला माहित होईल ना काँग्रेसचे कोण गद्दार आहे कोण आहे सर्वांना माहित आहे। एक आणि तुमचं काय, तुम्ही ईडीला घाबरून पक्ष सोडले, तुमचा पूर्ण खानदान रडतो, आणि म्हणजे तुमच्या घरात असं आहे की लहान पक्षापासून तो 50-80 वर्षाचा म्हातारा पण रडतो,
आणि तुम्ही केलं काय हे जालन्यासाठी हे सांगा ना. काम करत नाही तुम्हाला ईडीने. तुम्ही देशात पहिले व्यक्ती की ईडीने दोनदा तुमच्याकडे आलेली आहे. दोनदा म्हणजे हा पण एक ग्रीन इज बुक मध्ये नाव लिहिण्यासारखं आहे की असा माणूस आहे देशात की ज्याच्यावर दोनदा ईडी आली. आणि तुम्ही त्या चौकशीला घाबरून तुम्ही पार्टी बदलला. तुमचं काय गंदा कोण आहे ते मला विधानसभेत माहित पडलं ना 2024 मध्ये पडेल तुम्हाला. आणि उभा राहा बरं का तुम्ही. हा हा उभा राहा माझ्या विरोधात उभा राहा. मी किती तू किता मी कितना गंदा आहे तुला मतदारांमध्ये माहित पडेल. मी तुझ्यासारखा गद्दार नाही. तुझ्यासारखा ईडला घाबरणार नाही. तुझ्यासारखा पैशामध्ये विकणार नाही. हा लक्षात ठेव. माहित पडेल तुला.